बरेज लोक म्हणतात की देव कसं काय दिसतात। माय बाप परीक्षा दिल्यानंतर सहज मुलं पास होत नाही, सर्वे मुलं परीक्षा देतात, सर्वे पोरं थोडी ना पास होऊन जातात। ज्याची क्रेडिट आणि ज्यांनी खरा लिहिलेलं आहे तो पास होतो, आणि जो पेपरमध्ये गाणं लिहितो तो ना पास होतो, शायरी लिहितो, बरेच मुलं असं करतात। तशी देवाच्या चरणामध्ये सेवा निस्वार्थी भावी केली पाहिजे। निस्वार्थी भाव म्हणजे काय? नीतिनियमानी रोज सूर्य नमस्कार करून तुलसीला पाणी घालून देवघराची पूजा करणं, बरेच लोक सांगते मी जी विनवणी करतोय ते देवापर्यंत कशी पोहोचते, तर माय बाप ती सेवा कशी लक्षात येते ते ऐका। की आपण जी अगरबत्ती किंवा धूप देवापुढे लावलेला आहे तो धूप जर देवाच्या मुखाकडे जात असेल तर लक्षात ठेवायचं आपली श्रद्धा आपली पूजा देवापर्यंत पोहोचते। देवाच्या चरणातलं फूल किंवा गळ्यातली फुलाची हार बिना वाराने जर हालत असेल तर लक्ष ठेवायचं भगवंताचं लक्ष आपले पूर्वी आहे। लावलेला दिवा त्याची ज्योत जर कमी जास्त होत असेल तर लक्ष ठेवा की भगवंता आपले समोर आपण जे चिंतन करतोय ते ऐकू राहिलेले आहे। परंतु पूजा पाठ करताना जांभाळी येत असेल तर लक्ष ठेवा आपली तयारी मनाची देवापुरण पर्यंत नाही आहे म्हणून ती जांभाळी येते। बरेच लोक सांगते जांभाळी येते, पण ते जांभाळी देवापुढे येणं चांगलं नसतं बरं का? परंतु डोळ्यातून आश्रू येणं खूप पवित्र आणि शुद्ध सांगितलेलं आहे की देवांची आणि आपली वैराग्य शक्ती आणि भक्ती एकत्र होतं म्हणजे डोळ्यामध्ये आश्रू येणं। हा नाही रोज ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी करून करून वटाप ओळांडलो की शिवी शिवीनी भगवंता नाही येत। जेवढं आपण दुसऱ्याचे मनाला दुःखी करू ना तेवढं आपण दुःखी होणार। जर आपण दुसऱ्याला सुखी नाही ठेवू शकत किंवा खुश नाही पाहू शकत तर आपण स्वतःही कधी खुश किंवा सुखी नाही राहू शकत, नाही तर तुम्ही निरीक्षण करून बघा, करून बघा। अवश्य एक जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर सुख आणि दुःख येत असतो का? नाही येतो, पण भगवंता काय सांगतोय मी बार बार सांगतोय, एक बार नाही बार बार सांगतोय, जर देवाने आपलं 10 काम केले असतील आणि 11 जर काम बाकी राहिलं असेल तर एका कामामुळे 10 काम विसराव नाही। आज या ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व माझे भाविक भक्त जी तुमच्या तरमळ आणि प्रेमापोटी तुमची माझी जी श्रद्धा आहे ती देवाच्या चरणामध्ये वाया जाईल असं मला वाटत नाही, नाही जाणार। का जाणार?
करणार नाही. निस्वार्थी भावी सेवासाठी आपण बसलोय.